ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता. भारतात 40 ओमायक्रॉन संशयित बेपत्ता. दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती. कर्नाटकात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर नवी नियमावली. दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल चित्रपटगृहात प्रवेश. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एसटी संपकऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा निर्णय घेणार. परिवहन मंत्र्यांचा इशारा. संपकरी कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 10 दिवस महाराष्ट्र दौरा. 6 डिसेंबरला पुण्यापासून सुरुवात. तर स्वतंत्र लढण्याची कार्यकर्त्यांची भावना. संदीप देशपांडेंची माहिती. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा ममता बॅनर्जींवर निशाणा. काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ. शिवसेनेचा घणाघात. नाशिकमध्ये संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीवर कौतिकराव ठाले पाटलांची टीका. तर 800 वर्षापूर्वीपासून मराठी समृद्ध असल्याचं जावेद अख्तरांचं वक्तव्य. उद्घाटनात कोरोना नियमांची पायमल्ली. 2024 पर्यंत मुंबईतील 50% बसेस इलेक्ट्रिक करणार. आदित्य ठाकरेंची घोषणा. तर ई वाहन खरेदी केल्यास 0 वाहन. एबीपी माझावरील कार्यक्रमात सुभाष देसाईंची माहिती. वाशी एपीएमसीत नो मास्क नो एंट्री. कामगारांसह व्यापारी आणि ग्राहकांनाही मास्क बंधनकारक. लसीकरणाची व्यवस्थाही करणार. मयांक अगरवालचं मुंबई कसोटीत नाबाद शतक. टीम इंडियाची पहिल्या दिवस अखेर 4 बाद 221 धावांची मजल. विराट कोहलीला बाद ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाची निर्गुण हत्या. हजारो मजुरांनी मॅनेजरला जिवंत जाळलं. काळा दिवस म्हणत इम्रान खान यांच्याकडून निषेध. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.